राष्ट्रवादीचं काय? शिंदे फडणवीसांसमोर आता कोणताच पक्ष राहणार नाही, आमदार बच्चू कडू। राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन 8 महिने होऊन गेलेत, पण अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चलविचल अवस्था असल्याची चर्चा रंगली आहे। त्यातच आमदार बच्चू कडू हेही मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याचेही सातत्याने माध्यमात दिसते। मात्र आपण नाराज नसून धडाडीने चांगले निर्णय होत आहेत, तेच आपल्यासाठी महत्वाचं असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। तसेच आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून दबंग निर्णय घेणारे मुख्यमंत्री आहेत असे म्हणत त्यांच्या कामाचं कौतुकही केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आज बैठक पार पडली, त्यात बिहार पॅटर्न सारखी राज्यात वृक्ष आणि फळ लागवड करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। तसेच अमरावतीत स्कायवॉल्क सुरू करणार असून हा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय। अचलपूर जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न असून वैद्यकीय आणि कृषी महाविद्यालयही लवकरच बनवण्यात येईल। आता घरेलू कामगारांसाठीही फंड देणार येणार आहे। तसेच शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरालाही अपघात विमा मिळणार आहे। आता घरी दिव्यांग व्यक्ती असल्यास घरकुल मिळणार असल्याचं बैठकीत ठरलंय अशी माहिती बच्चू कडू यांनी बैठकीनंतर दिली। तसेच राष्ट्रवादीचं काय तर शिंदे फडणवीस सरकार समोर आता कुठलाच पक्ष राहणार नाही असं देखील आमदार बच्चू कडू यांनी सांगितलंय। राष्ट्रवादी आता तुम्ही घेतलेल्या एकूण निर्णयावरून तुम्हाला लक्षात असेल का, राज्यामध्ये शिंदे सरकार फडणवीस साहेबांच्या सरकाराचा हा दरारा निश्चितच आम्ही पाहतोय इतर पक्षांचा पक्षाला आकर्षित करणारा आहे आणि राष्ट्रवादीच काय आता पक्ष बाकीचे राहणार नाही अशी अवस्था आहे। मला वाटते ईडीचा दबाव नाही, एकनाथजी आणि देवेंद्रजीचा दबाव एकंदरीत आम्ही पाहिजे विकासाचा प्रभाव आहे। ते दबाव की बात नाही, प्रभाव की बात आहे। सगळं मी म्हणतो सब कुछ शिंदे सरकार का अलबेल होने वाला आहे, त्या दिशेनं हे सरकार जात आहे, लक्षात घ्या। काही पाऊल पुन्हा तुम्ही ओळखले पाहिजे। आता मी मंत्रिमंडळ झालो नसतो, मंत्री झालो असतो तरी त्याच्यापेक्षा दमाव दबंग निर्णय होत आहे याचं तुम्ही काहीच विचारत नाही, मंत्रिमंडळाचं जाणता तुम्ही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।